सामन्याला सुरुवात आणि सुरुवात होत असताना प्रो प्लेयर सुशांत सिंग कोर्टमध्ये दाखल झालाय ज्वाली स्पोर्ट्स क्लबच्या. कंप्लीट स्क्वॉड रेडी आहे या वादाचा सामना करण्यासाठी आणि समोर या भिंतीसारख्या उभ्या असलेल्या स्क्वॉड समोर का सुशांत सिंग दाखल केलं जाईल का. पहिला चट्टान रजनीला अँगल होता विजेता दिलाय का. बहुत ही बड़ा मैच है सेमीफाइनल. विक्रम या वेळेला चढाईसाठी आला पण मध्ये कंट्रोल प्रयत्न यश यश वरती टीम लगाने प्रयत्न का जबरदस्त अटेम्प्ट एक तरफ रजत है दूसरी तरफ सुशांत है. यंग ब्रिगेड एक तरफ है दूसरी तरफ एक्सपीरियंस प्लेयर. अली बारी है बंधनकारक है नहीं तो स्वतः गमवावा लगे इतने. अरे आता रजत या वेळेला काय त्या सोबाला सगळा खेळ करतोय का इथे बहुत ताकत नजाकत संयम वेल टेम्परामेंट ने खेळणार हा सडे पट्टीने या वेळेला ऍडव्हान्स तुम्ही आले होते ही गुड तालिका आहे. सुरुवात अतिशय शानदार आहे इथे अनिकेत पूर्णपणे ऍडव्हान्स आले होते ना. सुशांत साईल आला आणि चारचा डिफेन्स आहे काय गुणाची कमाई केली जाईल का इथे. विक्रम बोनस घेण्याचा प्रयत्न इथे झालाय विक्रम कडून परंतु काय बोनस घेतल्यानंतर गुणाची कमाई सुटायला इथे एक दोन हमे तो अपना ने लुटा घरो में कहा जमता पाचच्या डिफेन्स मध्ये रजत आला. प्रयत्न गुणाची कमाई केली जाईल टच करण्याचा प्रयत्न पूर्णपणे कव्हरला दोन गुण इथे मिळू शकतात परंतु दोन जणांमध्ये नादामध्ये एक जायला नको याची तर काळजी घेणं गरजेचे आहे आणि अखेरकार पूर्णपणे दबाव बनवत असतात. गुणतालिकेने आपण पाहिलं तर खूप मोठं आणि यावेळेला काय गुणाची कमाई केली जाईल समोर ब्लॉक करण्याचा प्रयत्न सातचा डिफेन्स आहे परंतु या डिफेन्समधून गुण मिळवणं तितकं सोपं नाही आहे. अतिशय भेदक असणार आहे डिफेन्स यावेळेला कंट्रोल कंट्रोल आउट ऑफ कंट्रोल या संघ फायनलमध्ये प्रवेश करणारा ठरलाय. गुड मॉर्निंग मुंबई इथून चुकी पायावरचं नियंत्रण ताकदीचा वापर आणि अचूक टाईम समय सूचकता जी दाखवली आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. यावेळेला विक्रम आला विक्रमला मागून दाखवलं आणि समोरून सुद्धा दाखल झाला कोर्टमध्ये. अंकुरच्या सातचा डिफेन्स आहे बोनस यावेळेला ऑन आहे परंतु काय गुण मिळवलं जाईल की बोनस द्वारे समोरून समोरून येण्याचा प्रयत्न आणि आता स्वतःला फिरवलंय. कोर्ट बदललाय मॅच मध्ये तो पलटवार दिसेल का. तीन चार डिफेन्स मध्ये चढापटू चढायसाठी आला आहे सुशांत. यावेळेला काय घडलंय यावेळेला कोणावरती कोण भारी पडणार आहे रजत यावेळेला कोलटाळे काढायचा मागील दोन दिवस जर आपण पाहिलं तर ऍज अ रेडर म्हणून कमाल करत होता कशा प्रकारे फायदा होऊ शकतात हे आपण पाहणार आहोत. सातचा डिफेन्स आहे डिफेन्स पूर्णपणे रोहन अशा वेळेला काय गुणाची कमाल केली जाते का इथे अंकल लोन काढण्याचा प्रयत्न आणि कुठेही मागे वळून जाण्यासारखं चित्र सुद्धा नव्हतं. पूर्णपणे एका हाती किल्ला लढवत असणारा अंकुरसाठी बहारदार कामगिरी केली ऍज अ रेडिंग डिपार्टमेंट म्हणून. यावेळेला समोरी ब्लॉक आणि अखेर छायामध्ये अडकलाय काय होतंय कोणाची कमाई केली जाते का.
इथे पुन्हा एकदा ऍडव्हान्स, पुन्हा एकदा ऍडव्हान्स. रचत नामदेव, नामदेव रचत सत्तावरचा कंट्रोल जयेशने पूर्णपणे दाखवलाय. आणि यावेळेला काही ते समृद्ध करायचा प्रयत्न केलाय का? पाचच्या डिफेन्स मध्ये रचत आला. 20 36 36 20 काय गुणाची कमाई केली जाईल का? मध्यरक्षावरती रक्षकावरती केला हल्ला, पण तितकासाठी प्रभावी नाही आहे. रजत रजत तितक्या प्रमाणात चालले ना नाही आणि त्यामुळे अडचण वाढल्या. त्यावेळेला पुन्हा एकदा साखळीमध्ये डॅश करण्याचा प्रयत्न अभी खचली आहे, खचली आहे. आणि ती कंबर दिसत असताना तिथे काय गुणाची कमाई केली जाईल का? कलरचा वाई यावेळेला पुन्हा एकदा साखळीमध्ये. वसई विकास बँकेचे संचालक श्री जितेंद्र भाऊ यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी त्याला विनंती करतो की त्याने 4 रुपये मगाच्या चढाईमध्ये तितकंच प्रभावित केलं नव्हतं जयेशने. काय यावेळेला गुणाची कमाई केली जाईल का? टाकल झालाय, कारण पुढे पुढे ताई आणि 500 रुपये 500 रुपये विक्रम. आणि विक्रम 500 रुपये येत असताना 6 रुपये माफ करा बोनसची कमाई करेल की अजून काही चित्र दिसेल. डिफेन्स पूर्णपणे आक्रमक आहे आणि त्यामुळे तो पाय टाकणं तितकं सोपं नाही. डिफेन्सची प्रतिदर्शक कायम दाखवत असताना थर्ड रेडमध्ये पुन्हा एकदा जयेश आलाय. मागील 2 डू ऑर डाय मध्ये तो टॅकल झाला होता. इथे 4 डिफेन्स मध्ये काय गुणाची कमाई केली जाईल का? किंवा काय इथे डिफेन्स आपलं जमा दाखवेल? उलट्या दिशेने येऊन स्वतःला टर्नअराऊंड करत असताना गुणाची कमाई सज्जी होती येणारी काळवेळ सांगणार आहे. 41 25 फासला मोठा आहे, परंतु या फासल्याला सुद्धा मिटवता येऊ शकतं. दुरून 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 करण्याचा प्रयत्न. सिंगल पॉईंट खूप चांगल्या दर्जाची आयोजन आपल्याला विराटनगरीमध्ये पाहायला मिळते. आणि ॲज ऑर्गनायझर म्हणून त्यांनी खमंग भेसवाडीचा आस्वाद दिला. यावेळेला जयेश पुन्हा एकदा डुअर डायमध्ये आला. 4 रुपये बोनस ऑफ आहे, म्हणजे इथे गुण मारूनच जावं लागेल, अन्यथा बाद घोषित केलं जाईल. डुअर डाय म्हणजेच करूया मुलीची स्थिती. इथे होता होता होईना विक्रम आलाय चढाईसाठी. 7 डिफेन्स पूर्णपणे कोर्टमध्ये तैनात आहे. 29 37 त्याची गुणतालिका आहे. बोनस करण्याचा प्रयत्न. आणि इथे सुशांत सांगली आम्हाला चढाईसाठी आला. इथून समोरून डॅश करण्याचा प्रयत्न. 2 पॉईंट्स 2 गुणाची कमाई. चारचा डिफेन्स आहे आणि 4 डिफेन्स मध्ये काय गुणाची कमाई केली जाईल का? इथे मल्टीपॉइंट रेड ऑल आउट खूप मोठी भूमिका निभावेल, परंतु ते येतील का? डिफेन्स इतकासा सोपा नाही आहे अंकुरचा. आणि ह्या वेळेला डावीकडे उजवीकडे उजवीकडून डावीकडे बदल एक अतिशय चांगला. यावेळेला मागून जाण्याचा प्रयत्न ऍडव्हान्स. मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय अंकुर क्रीडा मंडळ आणि जॉली स्पोर्ट्स क्लब. पराभव हार्ड लक.